रशियाने किव प्रांतातून माघार घेतल्यावर आता रशियाने केलेल्या हिंसाचाराची भयानक दृश्य जगासमोर येत आहेत. किव प्रांतातल्या बुका शहरासह इतर गावांमध्ये प्रचंड प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांच्या हत्या झाल्याचं उघड झालंय. रशियाने केलेल्या सर्वसामान्यांच्या नरसंहारावरून जगभरातून जोरदार टीका होतीय. काय आहे विदारक सत्य पाहूया. रशियाकडून सर्वसामान्यांचा संहार. सर्वसामान्यांचे बळी. कीव झालं स्मशान. बुका शहरात मोठं हत्याकांड. रशिया युक्रेन युद्धाचे भीषण परिणाम जगासमोर येत आहेत. रशियाने केलेल्या नरसंहाराची एक एक चित्र सध्या जगासमोर येत आहेत. जगाला हादरवणारा हा नरसंहार पाहून जगात संतापाची लाट उसळली. रशियन फौजांनी युक्रेनी शहरं ताब्यात घेतल्यावर तिथल्या सर्वसामान्य नागरिकांची हत्याकांड घडवून आणली. आता रशियन फौजांनी किव प्रांतातून माघार घेतल्यावर युक्रेनी फौजांना रस्त्यावर मृतदेह सापडत आहेत. यावरून आता जगभरातही संताप व्यक्त केला जातोय. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी पुतीन यांचा उल्लेख वॉर क्रिमिनल असा केलाय. पुतीन यांना याची किंमत मोजावी लागेल असा इशारा बायडन यांनी दिलाय. बुका आणि जवळपासच्या भागामध्ये युरोपीय युनियनचं पथक जाऊन पाहणी करणार आहे. दरम्यान युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी बुका शहरात जाऊन पाहणी केली. बुकासह स्टोयांका इरपिन या शहरातही अशी हत्याकांड रशियाने घडवली आहेत. बुकामध्ये 300 अधिक नागरिकांचा छळ करून त्यांना ठार मारल्याचा आरोप झेलेन्स्की यांनी केलाय. बुका शहरातलं हत्याकांड हे केवळ हिमनगाचं टोक आहे. बुकासह मारियुपोल आणि इतर शहरातलं भीषण चित्र अजून जगाने पाहिलेलंच नाही. युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिणेच्या भागामध्ये याहून भीषण संहार झालाय. मागे जात असलेल्या रशियन फौजा डोनबासमध्ये प्रचंड हिंसा करतायत. युद्धात सर्वसामान्य नागरिकांचे बळी घेऊ नयेत असा आंतरराष्ट्रीय करार आहे. मात्र त्याचं रशियानं मोठ्या प्रमाणात उल्लंघन केल्याचं उघड झालंय. रशियन फौजांनी शेकडो मुलांचे बळी घेतलेत. अनेक ठिकाणी हातपाय बांधून नागरिकांना कुटुंबांना एकत्र ठार मारल्याचं दिसून आलंय. रशियाच्या या हत्याकांडामुळे पुतीनचा क्रूर भेसूर चेहरा जगासमोर उघड झालाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे